दिलीपरावजी वसीपाटील यांच्या नेतृत्वाखाली या परिसरातली तमाम जनता सातत्याने विकासाच्या कल्पनेच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहिली आहे. आणि जेव्हा आम्ही संपूर्ण निवडणुकीचा निकाल निवडणुकीचा उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून जो प्रचाराला सुरुवात झाली त्याच्यामध्ये जवळजवळ मी संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरतोय आणि मला जे चित्र आहे ते तुमच्या डोळ्यापुढे दाखवत आहे. कधी कधी असं होतं वैभव का लोकांना सोशल मीडियावर पाण्यामध्ये इकडे सॉफ्टवेअर काही पोस्ट करून पाठवले जातात आणि त्याच्यामध्ये वस्तुस्थिती कदाचित असत्य असते, परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगतो हडसर परिसरी परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत चेतनराव तुपे आणि माजी आमदार योगेश केळ यांच्या नेतृत्वाखाली इतका प्रचंड प्रभावशाली काळ त्या भागामध्ये काम होत. संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते, भाजपचे सगळे नगरसेवक, राष्ट्रवादीचे सगळे नगरसेवक, मनसेचे सगळे नगरसेवक एकत्र स्वरूपाचा फार मोठा त्या ठिकाणी त्यांनी प्रचार दौरा चालू केलेला आहे. आणि त्याचं चित्र जर पाहिलं तर मागच्या वेळेस आढळ पाटलांना फक्त शिवसेना आणि भाजपकडे ज्यावेळेस उमेदवारी होती त्यावेळेस त्यांना मिळालेलं मतदान जर पाहिलं आणि राष्ट्रवादी पक्षाचं मतदान पाहिलं तर याच्यामध्ये फार मोठी भर त्या परिसरामध्ये पडते आहे. जसं त्या परिसरामध्ये हडपसरचं ते वातावरण आहे, भोसरीचं सुद्धा वातावरण आहे. तुम्ही महेंद्राच्या सोशल मीडियाच्या पोस्ट बघा, दररोजच्या मीटिंग पहा आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी वार वाईज आणि प्रत्येक उमेदवाराच्या वाईज जर सगळ्या बाजूने जर पाहिलं तर संपूर्ण भोसरी एका बाजूला झुकलेला दिसतोय आणि एक उत्तम प्रकारचं वातावरण. खेळच्या संदर्भात सुद्धा मी जाणीवपूर्वक आपल्याला हे सांगण्याचं कारण आहे, दिलीपराय मोहिते यांच्या नेतृत्वाखाली तिथले सगळे प्रमुख पदाधिकारी मंडळराव असतील, भगवानराव असतील, सगळ्या पक्षाचे प्रमुख असतील, संपूर्ण दौरा त्यांनी अत्यंत प्रभावीपणे केला आणि त्या दौऱ्यामध्ये खेळचं चित्र तुम्हाला पालटलेलं दिसणार. आंबेगावचा सुद्धा आपल्या समोर आहे. आपण जेव्हा शिवाजी आढळ पाटलांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस त्यांनी केलेलं संपूर्ण शिवसेना आणि साधारण माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते एकत्र एक विचाराने भागाभागामध्ये काम करताना आज आपल्याला चित्र उभं राहिलेलं आहे. आणि या चित्राचं रूपांतर उद्याच्या काळामध्ये काय होणार आहे याला सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही हे सुद्धा निश्चितपणे आपल्याला सांगावं लागतंय. मी तुम्हाला खात्रीने सांगतो आंबेगाव तालुक्याच्या एक विधानसभा मतदारसंघामध्ये गावागावाचा जर इतिहास पाहिला तर आंबेगावमध्ये असणाऱ्या 100 गावापैकी 70 गावांमध्ये बूथ सुद्धा लागणार नाही अशी परिस्थिती विरोधी पक्षाची आज या ठिकाणी झाली. सकाळपासून जवळ 7 पटाला होतोय विरोधी उमेदवाराचा होतोय आणि त्यामध्ये पाहिलं तर गावातला माणूस